शिरोदानो येथील वारणा नदीचं पाणी इचलकरंजी शहराला देण्यासाठी दानोली ग्रामस्थांनी विरोध केलेला आहे. इचलकरंजी शहरासाठी अमृत अभियानाअंतर्गत दानो येथील वारणा नदीचे पाणी उपसा केले जाणार आहे. याला दानोईसह वारणा नदी काठलगत असणाऱ्या गावाचा विरोध आहे. बुधवारी पोलीस बंदोबस्त इचलकरंजी नगरपालिका प्रशासनाने काम सुरू करण्याचा प्रयत्न केला, मात्र ग्रामस्थांनी रास्ता रोको आंदोलन करून हा प्रयत्न हाणून पाडला. याबाबत जयसिंगपूर पोलिसात वारणा कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे, सतीश मलवे, सर्जराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, सरपंच सुजाता शिंदे यांच्यासह 1400 जणांवर गुन्हाही दाखल झाला होता. यातील 52 जणांना पोलिसांनी अटक करून जयसिंगपूर न्यायालयात हजर केलं असता न्यायालयाने जामिनावरती सुटका केली. उद्या अन्य जणांना अटक केली जाणार आहे. दरम्यान याबाबत सर्वपक्षीय संघटनांच्या वतीने दानोळी ग्रामस्थांच्या समर्थनार्थ शिरोळ तालुका बंदचे आवाहन आमदार उल्हास पाटील यांनी केलेले आहे. सर्व जातीच्या धर्माच्या पक्षीय बंधनाच्या पलीकडे जाऊन उद्याचा एक दिवस या संपूर्ण वारणाकाठच्या लोकांना पाठबळ देण्यासाठी एक दिवस तालुक्यामध्ये कडकडीत बंद पाळावा. कारण हे पाणी फक्त त्यांच्यापुरतं मर्यादित नाही, पूर्ण तालुका वेगवेगळ्या मार्गानं हे पाणी पित आलं आहे आणि तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कॅन्सरचे रुग्ण आता निर्माण व्हायला आहेत. परवाच कॅम्पसच्या माध्यमातून 450 रुग्ण नवीन निघाले. हे तालुक्या दृष्टीनं भीषा भयानक असं भीषण चित्र आहे आणि म्हणून या संपूर्ण वारणाकाठच्या लोकांचं समर्थन देण्याकरता आणि या पाणी योजनेला विरोध करण्याकरता उद्याचा एक दिवस आपण सर्वांनी कामधंदा सोडून बाकीचे व्यापार बंद ठेवून कडकडीत बंद पाळावा आणि तो बंद सर्व पक्षी असावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी मांडतो. या ठिकाणी वारणा बचाव आणि पंचगंगेचं शुद्धीकरण प्रदूषणमुक्त पंचगंगा झाली पाहिजे यासाठी हा लढा आहे. या ठिकाणी सगळ्याच पक्षाचे वेगवेगळ्या पक्षाचे तालुक्याचे अध्यक्ष वेगवेगळे पदाधिकारी आहेत, त्यामुळं उद्याचा बंद सुद्धा हा सर्व पक्षी असावा एवढीच या निमित्तानं प्रार्थना करतो. आणि उद्याचा काय आहे सांगली.